जिस शक्ति का बीज होते हैं, लेकिन उसने हमेशा खुद अत्याचार किया, मगर समाज के दर्द की कंप्लेन नहीं है, अत्याचार। मैडम काय सांगाल, जे चर्चा सत्र आयोजन केलेलं आहे, काय नेमकं चर्चा सत्र होतं? आजचं जे चर्चा सत्र आयोजित केलेलं आहे, याचा मेन मोटो असा, मोटिव असा होता की महिलांवर जे आजकाल अत्याचार होत आहेत, तर ते अत्याचार होऊच नये याच्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकते, आणि याच्यावरती आपण समाजाला काय देणं लागतो, आणि आपण त्यांना काय अवेअरनेसबद्दल सांगू शकतो, याच्यासाठी दिग्गजांचं इकडे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। तर या चर्चासत्रामध्ये मी ॲडव्होकेट क्रांती रोठे, मी सगळ्यांना असं सांगितलेलं आहे की जर महिलांना आपण समाजाचा एक अमूलाग्र घटक जर मानतो, तर या घटकाला आपण आपल्यामध्ये सामावून घेणं किती गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, मुळातच महिलांना हेच माहीत नसतं की आपल्यावर जी गोष्ट होते तो अत्याचार आहे की नाही, तर या गोष्टीची त्यांना जाणीव करून देणं, महिलांनी ओपनली बोलणं की येस मी विक्टीम आहे माझ्यावर झालेल्या अत्याचाराची, तर याबाबत समाज प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे। मुळातच आपण काय करतो की विक्टीमला आपण दाबून ठेवतो, तिला आपण दोष देतो, असं न करता तिच्या बाजूने उभं राहणं, तिला तिचं मनोधैर्य वाढवणं, ह्या गोष्टीसाठी आपण हे चर्चा सत्र आज आयोजित केलेलं होतं। आणि अनेक तिकडे दिग्गज आहेत, सर्वांचे लेक्चर्स ऑलरेडी झालेले आहेत, आणि सगळ्यांचं हेच मत आहे की कायदा जो आहे तो गुन्हा झाल्याच्या नंतर त्याचं काम करत असतो, पण मुळातच गुन्हा घडूच नाही याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर हे खूप महत्त्वाचं आहे। जमाते इस्लामी हिंद कल्याण शाखेतर्फे महिला अत्याचारण कारणे आणि निवारण या विषयावरती एक परिसंवाद आयोजित केलेला आहे। यामागची भूमिका ही आहे की महिला हे समाजातील 50% भाग आहे, हाच भाग जर अत्याचारित असेल तर समाजाची प्रगती कशी काय होऊ शकणार, आणि देश देखील याच्यापासून सुरक्षित राहणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक महिला ही कोणा ना कोणाची तरी आई आहे, कोणाची कोणाची पत्नी आहे, मुलगी आहे किंवा बहीण आहे। ज्याप्रमाणे आम्ही आमच्या स्वतःच्या घरच्या महिलांची काळजी घेतो, याचप्रमाणे जर समाजातील प्रत्येक महिलांची जर आम्ही काळजी घेतली नाही, तर हा समाज पूर्ण एक असुरक्षित समाज बनेल। आर्थिक आणि इतर महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणारे आम्ही, जर आमच्या पायाखालची जमीनच अशी भुसभुशीत असेल, तर आम्ही पुढं कसं सरकत जाऊ? आम्ही निव्वळ या प्रश्नाला समोर ठेवून आज स्त्री सशक्तीकरणाच्या या कार्यक्रमाच्या खाली आज आम्ही हा कार्यक्रम हातात घेतला आहे, आणि हा मनामध्ये विश्वास आहे का हे फक्त एक पहिलं पाऊल आहे, ही सुरुवात आहे, याच्या पुढचे कार्यक्रम होत राहतील, ग्राउंड लेवलवर देखील होत राहतील, आणि त्याचबरोबर इंटेलेक्च्युअल लेवलवर देखील होत राहतील। धन्यवाद। जमात इस्लामी हिंद ने आज यहाँ पर जो प्रोग्राम आयोजित किया है, इसका जो हेतु है वो समाज में फैली हुई बुराइयाँ, जैसे कि दहेज की प्रथा, आज भी हमारे समाज के अंदर दहेज की प्रथा पाई जाती है। एक पढ़ा लिखा वर्ग होने के बाद इस प्रथा का चलना ये सही नहीं है, और उसको कहीं ना कहीं हमको रोकना पड़ेगा। एक पढ़ा लिखा वर्ग होने के बाद भी हम दहेज का जो है सिस्टम चला रहे, डाउरी का सिस्टम चल रहा है, तो जो गरीब वर्ग के लोग हैं आज उनको इसकी वजह से कितने प्रॉब्लम्स को फेस करना पड़ रहा है, तो हम चाहते हैं कि जन जागृति हो। दूसरा जो मुद्दा हमने रखा कि अश्लीलता जो बहुत ज़्यादा फैली हुई और मोबाइल द्वारा, कंप्यूटर द्वारा और बहुत सारे इंस्ट्रूमेंट द्वारा जो अश्लीलता फैली हुई, सरकार तो उसके लिए कुछ करे, लेकिन हमारी भी जागृति ये होनी चाहिए कि हम इसको रोकें। हमारे बच्चे, हमारे परिवार के लोग अगर इसको देख रहे हैं तो कहीं ना कहीं हमको इसको रोकना होगा, क्योंकि जो कुछ भी समाज में बुराइयाँ फैली हुई उसका एक कारण ये भी है कि बहुत ज़्यादा अश्लीलता फैली हुई। तीसरा जो मुद्दा हमने रखा है वो स्त्री भ्रूण हत्या, यानी बच्ची को आज भी जन्म से पहले मारा जा रहा है, कल भी मारते थे, आज भी मारते थे, जिसके कारण देखिए कि हुआ ये है कि भारत के अंदर पुरुषों की संख्या ज़्यादा होगी और स्त्रियों की संख्या कम होगी, तो एक अनबैलेंसिंग चल रहा है। यानी हमारी वजह से ही हमने पृथ्वी के ऊपर, इस दुनिया पर जो है सब कुछ अफरा तफरी मचा दिए, तो यहाँ कहीं ना कहीं हम अपने आप को सुधार ले, तो ये चेंजेस अगर हम लाएंगे तो एक अच्छा समाज बन सकता है।